श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येतात. त्याअंतर्गत पोदी येथील सावित्रीबाई फुले शाळेत पयवाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन मंगळवारी करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना वयावाटप करून मार्गदर्शन केलं. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध शैक्षणिक उपक्रम राबवून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत असते. त्याअंतर्गत मंडळाच्या वतीने नवीन पनवेल पोदी येथील सावित्रीबाई फुले शाळेमध्ये वयावाटप करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेवक तेजस कांडपिळे, जयराम मुंबईकर, जयेश ठाकूर, दिगंबर साठे, कमलाकर घरत, किशोर मोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रवक्ते वायटी देशमुख आणि माजी उपमहापौर चारुशीला घरत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मला माहिती आहे तुम्ही मोठे होणार होतात, सगळे मोठे होणार आहेत, कारण आपला भारतच देश मोठा होतो. मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत देश इतकी प्रगती करत आहे का कोणीही गरीब राहणार नाही. प्रत्येकाला घरं मिळणार आहे, प्रत्येकाला नोकरी मिळणार आहे. काही दिवसांनी तर तुम्ही काही जणांना नोकऱ्या द्या अशा प्रकारचे धंदेसुद्धा तुम्ही कराल. त्यामुळं कुणी मनाने असं कमीपणा वाटून देऊ नका का मी गरीब आहे म्हणून. गरिबी कधी परमनंट नसते, तुमच्या प्रयत्नाने ती हटवायला पाहिजे. तुमच्या आईवडिलांना तुम्ही मदत करायला पाहिजे. मोठं झाल्यानंतर समाजाचं भान ठेवायला पाहिजे. जी छोटी लोकं असतात त्यांना मदत करायला पाहिजे. असे तुम्हाला शुभेच्छा आशीर्वाद देतो. तुम्ही तुमच्याकरता शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. पनवेलमध्ये कोणत्याही समस्या असू द्यात त्यासाठी आमच्याकडून त्या समस्या सुटल्या नाहीत तर आम्ही निश्चितच आम्ही आमदार साहेबांकडे जातो आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. निश्चित तुम्हाला काही सहकार्य हवं असेल ते तुम्ही अवश्य मागा. आपले रामशेठ ठाकूर साहेब आहेत हे उच्च शिक्षणासाठी सुद्धा आपल्याला मदत करत असतात. तर तुमची कोणाची आत्तापासून उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असेल तर निश्चितच चांगल्या पद्धतीनं आपण आतापासून अभ्यास करा, आपला पाया मजबूत करा. आपले शिक्षक तुम्हाला सहकार्य करायला नेहमीच सदैव तयार असतात की कोणाला वाचता येत नसेल तर त्याच्यासाठी शिक्षक थांबून वाचन घेत असतात. खरंच मी या सर्व शिक्षकांचं सुद्धा मी अभिनंदन करते. तर अशा पद्धतीनं अभ्यास करत आपण पुढे जा, चांगले यशस्वी व्हा एवढ्या शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.